नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। राज्यात उद्यापासून पावसाचा जोर, विदर्भ मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी। कोल्हापूर येथील ब्रेनडेड रुग्णांच्या अवयव दानामुळे पिंपरीतील दोघांचे वाचले प्राण। मोहरम आणि गणपती बाप्पा यांची एका मंडपात स्थापना, हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन। आणि भीमा कोरेगाव प्रकरणी 5 जणांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम, येत्या सोमवारी निकाल देणार सुप्रीम कोर्ट। आता पाहूया सविस्तर वृत्त। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून पावसाचे जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तापमान कमी झाल्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वाढली आहे। भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे की गुजरातच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाचा दबाव निर्माण झाल्याने महाराष्ट्रात ढग तयार होण्याची शक्यता आहे। मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढच्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात देखील मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। माणुसकी जपत नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमलेली गणेश उत्सवाची वर्गणी सतीश जोरी या कार्यकर्त्याच्या उपचारासाठी देत त्याला जीवनदान दिले आहे। पाहुयात माणुसकीचे दर्शन घडविणारी ही बातमी। 22 वर्षांचा सतीश जोरी हा बालपणापासूनच नवी पेठेतील नवशक्ती मंडळाचा कार्यकर्ता आहे। आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मंडळ हेच त्याचे कुटुंब झाले। गणेशोत्सव जवळ येत असल्याने आनंदात असलेल्या सतीशला नियतीने संकटात टाकले। सातत्याने फीट येत असल्याने तपासणी केली असता त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले। डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितली तेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 75,000 रुपये शस्त्रक्रियेसाठी दिले। सतीशच्या उपचारासाठी मंडळाने 3,50,000 रुपये खर्च केले आहेत। देखावे करण्यापेक्षा सतीशचा जीव महत्वाचा होता म्हणून आम्ही यंदा काहीच उत्सव सजावट करणार नसल्याचे मंडळ अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी सांगितले। गणेशोत्सवाची वर्गणी सुरू होते, अचानक आमचा मंडळाचा कार्यकर्ता सतीश प्रकाश जोरी हा रस्त्यात फीट येऊन कोसळला, त्यामुळे आम्ही त्याला तातडीने इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आम्हाला कळलं की त्याला ऑपरेशन करावं लागणार आहे। त्याच्या डोक्यात मेंदूत रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला त्याला तातडीने ऑपरेशन करावं लागलं। त्यासाठी आम्ही मंडळातली 75,000 रुपये तिथं वर्गणी जमा केली। ऑपरेशनचा खर्च 1,50,000 रुपये होता, पण त्यांनी इमर्जन्सीमध्ये 75,000 रुपये जमा करायला सांगितले होते, ते आम्ही 75,000 रुपये जमा करून त्याचं ऑपरेशन केलं। मात्र यावेळी आमचा तो खर्च वाढल्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपल्याला आपला कार्यकर्त्याचा जीव वाचवायचा आहे, त्यामुळे आपण यावर्षी गणेशोत्सव साध्यापर्यंत साजरा करणार आहोत, त्यामुळे आम्ही मंडपसुद्धा छोटा टाकला, डेकोरेशन कॅन्सल केलं, पहिली मिरवणूक कॅन्सल केली, शेवटची मिरवणूक कॅन्सल केली, आणि जितकं होईल तितकं खर्च सतीशसाठी आम्ही मंडळ करत आहोत। सतीशची प्रकृती आता सुधारत आहे, त्याच्या मदतीला धावून जाण्याची बुद्धी गणरायानेच मंडळाला दिली। यंदाचा गणेशोत्सव हे मंडळ साधेपणाने साजरा करणार असून मिरवणूक देखील रद्द करणार आहे। आम्ही सर्वजण आमच्या परीने सतीशला मदत करत असून तो लवकरच बरा होईल अशी खात्री वाटते, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। सतीशवर आलेले विघ्न दूर करण्यासाठी गणराय नवी पेठेतील नवशक्ती मित्र मंडळाच्या रूपाने समोर आले। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमा झालेली वर्गणी त्याच्या उपचारासाठी दिली आणि आज सतीश आपल्यात आहे। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे। खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील धरणे 100% भरली असली तरी या हंगामात पुण्याच्या पश्चिम भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतातील उभी पिके जळून चालली आहेत। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चारा पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे।
खडकवासला कालव्याच्या पाण्याने तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत. या हंगामात शेतकऱ्यांसाठी खडकवासल्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी इंदापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने पळसदेव येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यासंबंधित निवेदन इंदापूरच्या तहसील आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र या सर्व परिस्थितीला सध्याचे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे सांगत तालुक्यात सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना जीवन जगणे अवघड झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. अतिशय मोठ्या प्रमाणात रस्ता रोको शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला असताना सुद्धा, तीन तीन वेळा धरणं भरून वाहिलेली असताना सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला शेतीला पाणी मिळत नाही. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत आणि म्हणून हे जे काही चाललेलं काम आहे हे निवडून गेलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधी हे ह्याला जबाबदार आहेत. शासन स्तरावर कुठल्या प्रकारचा पाठपुरावा होत नाही आणि आज इंदापूर तालुक्याचं संपूर्ण शेतकऱ्याचं जीवनच जगणं असह्य झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारच्या लोकप्रतिनिधी निषेधार्थमध्ये आज हा रस्ता रोको केलेला आहे. तहसीलदार आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 8 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या मागण्यांचा विचार करून योग्य तो आम्ही तुम्हाला न्याय देऊ. आम्ही 8-10 दिवस वाट बघणार, नाही झालं तर मग पुढची तीव्र. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती. सध्या बाप्पाचे पूजन सर्वत्र होत आहे, मात्र असं एक गणेश मंडळ आहे जे मोहरम आणि गणपती बाप्पा एकाच वेळी एकाच मंडपात विराजमान करतात. यातून हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक पाहायला मिळत आहे. पाहूयात ही बातमी. पुण्यातील भोर तालुक्यातील कुंभार टेकडी तालीम गणेशोत्सव मंडळाचा गेल्या 115 वर्षांची परंपरा आहे. ज्या ज्या वेळी मोहरम आणि गणपती एकत्र येतात त्या त्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोहरम आणि बाप्पा एकत्र बसवतात. विशेष म्हणजे बाप्पांची आरती आणि कुराण पठाण एकाच वेळी केले जाते. एकत्र नैवेद्य, एकत्र पूजन केले जाते. सर्व धर्म समभाव जोपासण्याचे काम हे मंडळ करत आहे. सर्व धर्म एक मनात कुराण आणि आरती एकत्र करतात. जर सर्व ठिकाणी अशा प्रकारे प्रयत्न केले तर समाजात जातीय दंगली होणार नाहीत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नजरकैद असलेल्या 5 जणांची अद्याप सुटका झालेली नाही. आता येत्या सोमवारी याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. 5 जणांच्या सुटकेसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. अटकेची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र पुणे पोलिसांनी त्याला विरोध करत अटकेतील लोक हिंसा भडकवण्याच्या कटात सहभागी होते असा दावा केला होता. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने पुणे पोलिसांना शनिवारपर्यंत संपूर्ण खटल्याचा तपशील कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनाही लेखी दस्तऐवज जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. जर पुरावे बनावट आढळल्यास खटलाच रद्द करू असं कोर्टाने म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे. गतवर्षीच्या गणेश देखावा आणि मिरवणूक स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच उस्मानाबाद येथे पार पडले. उस्मानाबाद पत्रकार संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत व्हाव्यात आणि गणेश मंडळांमध्ये गुणात्मक स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी उस्मानाबाद शहरात उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून उत्कृष्ट गणेश देखावा, गणेश मिरवणूक ही स्पर्धा घेतली जातात. सन 2017 मधील विजेत्यांची पारितोषिक वितरण आज संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सुजित ठाकूर, आमदार राणा जगजितसिंग पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राधाकृष्ण कर्णे आणि आदी मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट गणेश देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी तरुण गणेश मंडळाने, तर द्वितीय क्रमांक सन्मित्र समाज गणेश मंडळाने आणि तृतीय क्रमांक मध्यवर्ती तरुण गणेश मंडळाने पटकावला आहे. या गणेश मंडळांना अनुक्रमे 10,000, 7,000 आणि 5,000 तसेच सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. उत्कृष्ट गणेश मिरवणुकीत राजे संभाजी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असलेल्या त्रिमूर्ती गणेश मंडळाने पटकावला आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजय चौक गणेश मंडळ आणि साई परिवार गणेश मंडळ या दोघांना विभागून देण्यात आले. या मंडळांना देखील अनुक्रमे 10,000, 7,000 आणि 5,000 रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. नाशिकमध्ये ट्रॅफिक नियम तोडल्यावर पोलिसांनी अनोखी कारवाई केली आहे. हेल्मेट न वापरणारे आणि ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या सर्व वाहन चालकांना गणपतीची आरती पोलिसांनी करायला लावली. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये 62 ऍक्सिडेंट झाले आहेत.
त्यापैकी 52 लोक डोक्याला मार लागून मृत पावल्याची घटना घडली आहे. या गोष्टींना आळा बसण्यासाठी नाशिक पोलिसांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्या सर्व चालकांना गणपतीची अनोखी आरती करून शिक्षा दिली. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. पुण्यातील दौंड तालुक्यातील खुटबाप येथील हनुमंत थोरात यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता त्याच आरोपींकडून 3 वर्षापूर्वी 1 महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत थोरात यांच्या खून प्रकरणातील आरोपी सूरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ आणि रावसाहेब साहेबराव फुलमाळी यांनी 2015 साली कर्जत पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर हद्दीत एका 35 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधासाठी गळा दाबून खून केला असल्याचे आणि मृतदेह करपडी गाव कर्जत येथे टाकून देऊन पुरावा नाहीसा केला होता. यावेळी या खून प्रकरणातील आरोपींनी सोपान पाटील आव्हाड आणि अशोक फुलमाळी यांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले आहे. यवत पोलिसांनी याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला माहिती दिली असून पुढील कारवाई कर्जत पोलीस करत आहेत. माहिती दिल्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनने ते अशोक पाटील आणि सोपान पाटील आणि अशोक फुलमाळ यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही संपूर्ण त्या बाबतीत माहिती घेऊन त्यांना डिटेक्शन करून आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि हे जे डिटेक्शन आहे ते माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पकाले सर, DYSP माननीय मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने हा तपास केलेला आहे आणि ह्या डिटेक्शन बद्दल माननीय SP सर आणि आमच्या टीमला 15,000 रुपयांचं रिवॉर्ड जाहीर केलेला आहे. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ, पक्का. लो घर चला. अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगर मधल्या तोफखाना भागात एका 11 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार झाला. या घटनेचा निषेधार्य पद्मशाली समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील 11 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंगणघाट येथील पद्मशाली समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात येऊन थांबला. 11 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना देण्यात आले. यावेळी या निवेदनातून आरोपी अफसर लतीफ सय्यद यास फाशीची शिक्षा द्यावी, तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला शासनातर्फे तत्काळ मदत करण्यात यावी, पीडितेच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा आणि तिच्या कुटुंबास संरक्षण देण्यात यावे, त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन देऊन हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील पद्मशाली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला होता. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष तसेच माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पार्थिवावर वांगदरी येथे घोड नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापूंना अखेरचा निरोप देण्यासाठी अथंग जनसागर एकवटला होता. पोटाचा आजार उद्भवल्याने गेल्या 3 महिन्यांपासून बापूंवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होता. प्रकृती खालावल्याने सोमवारी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. मात्र बुधवारी दुपारी 4:30 सुमारास बापूंचे देहावसान झाले. आज सकाळी 7:30 ते 9:15 वाजेपर्यंत बापूंचे पार्थिव नागवडे कारखाना कार्यस्थळावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत बापूंचे पार्थिव वागंदरी येथे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
11:30 अंत्ययात्रा निघून दुपारी 1 वागंदरी येथे घोड नदीच्या तीरावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील जनसागर एकवटला होता. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. आनंद संघ संस्थेतर्फे पंडित शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या जुगलबंदीचे गुरु वंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरला हा कार्यक्रम पार पडेल. क्रियायोग परंपरेतील एक अवतार पुरुष मानले जाणारे परमहंस योगानंद यांचे शिष्य स्वामी क्रियानंद यांनी स्थापन केलेल्या आनंद संघ या संस्थेतर्फे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या जुगलबंदीचा गुरुवंदना हा कार्यक्रम येत्या 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती आदिती गाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आनंद संघातर्फे समाजातील निराधार विधवा वृद्ध महिलांना मदत दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणून या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याचा उपयोग या महिलांना होणार आहे. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत. त्यांनी हा प्रोग्राम ऍक्सेप्ट केलेला आहे आणि खूप लिमिटेड असे प्रोग्राम्स त्यांच्याकडनं आतापर्यंत झालेत आणि ह्याच्या पुढेही होतील. शिवजींच्या बरोबर जेव्हा या कार्यक्रमाबद्दल बोलणं झालेलं होतं तर शिवजींना खूप आनंद झालेला आहे की स्वामीजींचं कार्य पुढे चालण्यासाठी. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. कोणी घर देतं का घर असं म्हणण्याची वेळ आली आहे. सिरसी येथील एका गरीब कुटुंबावर जीर्ण झालेल्या घरात दबून मरण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळावे यासाठी त्यांनी अर्ज केला मात्र त्यांना अपयशच मिळाले. पाहुयात या गरीब कुटुंबाची व्यथा सांगणारी ही बातमी. सिरसी येथील वॉर्ड क्रमांक 4 प्रभाकर जंगलूजी गड्डमवार यांचे छोटेसे मातीचे आणि कुड्याचे घर आहे. प्रभाकर गड्डमवार यांच्या परिवारात 3 असून ते रोज मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे घर जुन्या पद्धतीचे जुन्या काळाचे आणि मातीचे असल्यामुळे घराला पावसाळ्यात ओलावा येतो. तसेच घरामागे गाव नाला असल्यामुळे घराची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. ते कसे बसे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. शासनाकडून बिपिल काव्हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर मिळावे याकरता 2010 ते नित्यनेम अर्ज करत आले आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या अर्जाकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्या परिवारावर जीर्ण झालेले घर कोसळून त्यात दबून मरण्याची वेळ आली आहे. त्यांच्या परिवारातील सदस्य घरात काम करत असताना घराचा मागचा भाग अर्धे घर कोसळले. यात प्रभाकर गड्डमवार यांची पत्नी थोडक्यात बचावले. यावेळी घरातील सदस्यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. परंतु अर्ध्या घराची आताही अशीच अवस्था असल्यामुळे त्यांना या घरात परिस्थितीमुळे नाईलाजाने राहावे लागत आहे. गावातील काही अशाच अतिआवश्यक घरांचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत सामान्य फंडातून करून देण्यात आले. इतकी मोठी घटना होऊन सुद्धा कोणताही जनप्रतिनिधी ग्रामपंचायत सचिव सरपंच सदस्य किंवा तलाठी यापैकी कोणीही या घराकडे फिरकून सुद्धा पाहिले नाही. सामान्य फंड हा रोडसाठी 5 वापरण्यासाठी सामान्य फंड आहे. मात्र रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला निवारा द्यायला यांच्याकडे फंड नाही. जनप्रतिनिधी आणि अधिकारी या प्रकरणावर लक्ष देऊन गरीब कुटुंबाला न्याय मिळवून निवारा देण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पैठणमध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याची मागणी आमदार संदीप भुमरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे जवळपासच्या 15-20 गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणताही शेतकरी किंवा मजूर आज शेतात जाण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे शेतीतील सर्व कामं ठप्प झाली आहेत. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्याने पिकाला पाणी भरण्यासह इतर विविध कामंही थांबवलेली आहेत. त्यातच पशुधनही गावात आणून बांधून पडल्याने चारा देखील संपलेला आहे. हा सर्व प्रकार 6 चालू असून औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी फक्त आश्वासनच दिली आहेत. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची प्रशिक्षण दिलेली टीम नाही. उसाच्या क्षेत्रामध्ये शिरण्यासारखे वाहनही नाही. भूलतज्ञ डॉक्टरही नाहीत. या सर्व गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि तत्काळ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात यावे असे या लेखी निवेदनात म्हटले आहे.
शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला. आता त्यापाठोपाठ भारताला आणखी दोन धक्के बसले आहेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. शार्दुल ठाकूर याला मांडीच्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागत आहे. हाँगकाँग विरुद्ध झालेल्या सामन्यात तो अत्यंत महागडा गोलंदाज ठरला होता. त्यानंतर त्याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. तर अक्षर पटेल हा अंगठ्याच्या दुखापतीने त्रस्त झाला असून त्याला स्पर्धेत यापुढे खेळता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या जागी भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि सिद्धार्थ कौल या दोघांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पूर्व हवेलीतील उरुळी कांचाळे येथे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया जनजागृती मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली आहे. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया आणि अन्य साथींच्या रोगांचा प्रभाव वाढला आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे उरुळी कांचन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उरुळी कांचन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने गांभीर्याने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बीजे मेडिकल कॉलेज ससूनचे 120 डॉक्टर, आशा सेविका 30 आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे 12 स्टाफ या संपूर्ण टीमने उरुळी, हिवताप, डेंगू, चिकनगुनिया यासारख्या रोगांबाबत जनजागृती करून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थांची वेळोवेळी मीटिंग घेऊन उपाययोजना करून उरुळी कांचन परिसरात साथीच्या रोगांवर लवकरच नियंत्रण येईल असे उरुळी कांचन ग्रामविकास अधिकारी के जी कोळी यांनी सांगितले आहे. फॉगिंग प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गल्लीमध्ये फॉगिंग करण्यात आले व प्रत्येक घराच्या नागरिकास 6 ते 7 दरम्यान प्रत्येक गावामध्ये एकूण 10 मशीन लावण्यात आल्या व प्रत्येक गावात एकाच दिवशी फॉगिंग करण्यात आली. व त्यानंतर माननीय वैद्यकीय अधिकारी यांना पत्र लिहून सदर डेंग्यू सदस्य गावात लागण झाल्याचे कळले. घरात जे पाणी सांडवायचे भांडे आहेत ते सगळे रिकामे करून एक आठवड्यातून एक दिवस पूर्ण कोरडा दिवस म्हणून पाळावा. आणि डेंग्यू झाल्यानंतर त्याचे होणारे लक्षणं की ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यात खोबऱ्यांचे दुखणे किंवा अंगावर पुरळ येणे आणि भूक न लागणे असे काही लक्षणं आहेत. तर ही लक्षणं दिसताच त्वरित दवाखान्यात येऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्याच्यानंतर इथे येऊन ब्लड तपासणी आणि डेंग्यूची तपासणी केली जाईल आणि रुग्णांना आपल्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार केले जातात. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, हवेली, पुणे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन पाठवण्यात आले. संपूर्ण केज मतदारसंघातील शेतकरी वर्ग हा शेतीच्या अनेक अडचणींनी ग्रासला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे जगणे हे अवघड झाले आहे. या अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने दखल घ्यावी यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन 19 सप्टेंबरला उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केज मतदारसंघ यांच्या वतीनं देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार बांधव असतील, लोकशाहीमधला तुमचा सुद्धा एक महत्वाचा खांब आहे. तुम्ही सुद्धा त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये एखादा दौरा काढून या लोकांची काय परिस्थिती, कारण कुठल्या वेळेला हे पिकाची आणेवारी देणार. आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन पाणी केले तर सोयाबीनचं पीक पूर्ण वाळून गेलेलं आहे. एक तर पाणी नाही, उन्नी लागलेली, आणि मग हे पीक जर शेळ्याला जनावराला चारलं तर एक कुठला पंचनामा करणार आहेत. म्हणून या माध्यमातून, आदरणीय काकाजींच्या माध्यमातून आम्ही सर्वजणांची एकमुखी मागणी की कापसाचं अनुदान असेल, कापसावर पडलेला लाल्या रोग असेल, हुमणीनं झालेलं सोयाबीनचं नुकसान असेल आणि ऊसासारखं पीक जे की 30-35 वर्ष त्या शेतामध्ये काम करत असताना त्या ऊसावर मला कधीही काही दिसलं नाही, तो ते पीकसुद्धा आज ग्रासलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या लोकांना मदत असेल, कारण आजच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर दारू स्वस्त आणि तेल महाग झालेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती की कारण काही दिडीचा भाव वाढला
तरी सुद्धा सामान्य शेतकऱ्याचं हरभरं शासन जर खरेदीच करणार नसलं तर त्या तुमच्या दीडपट भाव वाढला काय अर्थ आहे? म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती की या माध्यमातून सर्वजणांनी जागृत राहून आपल्या भागातल्या आपल्या सामान्य शेतीवर आधारित असणाऱ्या भावाची आत्महत्या असेल, त्याचं दारिद्र्य असेल, त्याची मानसिकता असेल, ही निश्चितपणानं चांगल्या राहण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी प्रयत्न करावा. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. वर्धा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत गांजासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. या कारवाईत 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केला आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. या कार्यवाहीत 7 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मोका जप्ती करून MDPS कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरून शहरात अमरावती येथून आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निलेश ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी सुशील हिम्मतका शाळेजवळ सापळा रचून आरोपी शेख सरताज शेख आलम यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सलीम पठाण राहणारा अमरावती हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला असला तरी देखील पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राज्यात उद्यापासून पावसाचा जोर, विदर्भ मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी. कोल्हापूर येथील ब्रेनडेड रुग्णांच्या अवयव दानामुळे पिंपरीतील दोघांचे वाचले प्राण. मोहरम आणि गणपती बाप्पा यांची एका मंडपात स्थापना, हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन. आणि भीमा कोरेगाव प्रकरणी 5 जणांची नजरकैद सोमवारपर्यंत कायम, येत्या सोमवारी निकाल देणार सुप्रीम कोर्ट. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.